नागपूरच्या नंदनवन भागातील लक्ष्मीनारायण देवस्थान मधील 51 फूट शिवमूर्तीच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज सकाळपासून भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. भक्तांना कोविड नियमांचे पालन करून दर्शन सुविधा देवस्थानकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. 51 फुटांची आकर्षक शिवमूर्तीच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठी गर्दी होत असते. मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. महाशिवरात्री पर्वाच्या सर्व शुभक्तांना हार्दिक शुभकामना. मी ॲडव्होकेट निलेश गायधने, प्रमुख सचिव श्री लक्ष्मीनारायण देवस्थान सेवा समिती, इथे सेवाव्रत आहे. हरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही महाशिवरात्रीचा पर्व मनवत आहोत. मागील दोन वर्षापासून आपल्याला माहीत असेल या कोविडच्या व्हायरसमुळे आपल्याला हा पर्व मनवता आला नाही, जत्रा मनवता आली नाही, लोकांना महादेवाचं दर्शन घेता आलं नाही. परंतु महादेवाच्या कृपेने यावर्षी हे कोरोनाचं संकट जवळजवळ नाहीसं झालेलं दिसतं आहे आणि पुनश्च सर्व शुभक्त या दर्शनाला उघाने लाईनी लावतात. शासनाने दिलेल्या सर्व निर्देशांचं पालन करून आम्ही इथे यावर्षी महाशिवरात्रीच्या जत्रेचं आयोजन केलेलं आहे. या शुभक्त जे इथे येतात आहे त्यांचं मंदिर सेवा समितीतर्फे मी इथे आभार व्यक्त करतो आणि त्यांना ही विनंती करतो की त्यांनी प्रसाद, फूल त्याच्यानंतर उत्पत्ती, कपूर हे इथे कुठे लावू नये, कारण की तसे निर्देश नाही. आणि इथे येऊन सगळ्या मनाने आपण प्रत्यक्ष साक्षात दर्शन म्हणजे प्रसाद घ्यावा आणि या महादेवाच्या मूर्तीचं साक्षात दर्शन करावं. आपल्या विदर्भातील सर्वात मोठी 51 फुटची महादेवाची मूर्ती इथे विराजमान आहे, आपण सर्वांनी इथे दर्शन घ्यावं. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आम्हाला ज्यांनी सगळ्या हाताने मदत केली आहे त्या सर्व दानदात्यांचे मी इथे आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे आमदार माननीय श्री कृष्णाजी खोपडे यांच्या मदतीमुळे आम्हाला इथे फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्सची सेवा आणि बाकी सर्व सेवा उपलब्ध झाल्या. तसेच आमचे सर्व नगरसेवक श्री तानाजी वनवे, श्री हरित परमानंदाने यावे आणि शिव महादेवाचं या मूर्तीचं दर्शन करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. हर हर महादेव.